राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या आजपासून आझाद मैदानामध्ये बेमुदत धरणे आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी मोर्चाचा इशारा। मनोज रांग यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये, रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा कॉलेजला सुटली। रायगड जिल्ह्यात भव्य चर्मोद्योग प्रकल्प उभारला जाणार, केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाकडून प्रकल्पाला मान्यता। राज्यातील यंत्रमाग उद्योगांना अर्थसहाय्य देण्याचा सरकारचा निर्णय, मात्र कर्ज देताना राज्यपालांकडे मालमत्ता गहाण ठेवण्याची अट, गेल्या वेळचे 800 कोटी बुड आल्यानंतर सरकारची खबरदारी। महाराष्ट्र दौऱ्यावरून परतणाऱ्या राज ठाकरेंचा जंगी स्वागत, ठाण्यातील राडानंतर मनसैनिकांचा नारळ घेऊन कृष्णकुंज बाहेर जल्लोष, तर शणफेक करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरे आज शिवतीर्थावर भेटणार। दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, प्रकल्प आराखड्याला उच्चस्तरीय समितीकडून हिरवा कंदील। क्रीडा जगतातही अमेरिकाच महासत्ता, 126 ऑलिम्पिक पदकांसह अमेरिका अव्वल स्थानी, तर अवघी 6 पदकं मिळून भारत 71व्या क्रमांकावर। पुण्यातील सभेनंतर मराठा आंदोलक मनोज रांगेंची प्रकृती बिघडली, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात रांगेंवर उपचार सुरू। बारामती आणि शरद पवार हे समीकरण, कोणी हे समीकरण तोडू शकणार नाही, योगेंद्र पवार यांचा अजितदादांना टोला। पक्षनेला चिन्ह गेलं, फोन हॅक होणं काय अवघड, फोन हॅकिंगवरून सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा। खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा 3 मतदारसंघांवर दावा, भिवंडी पश्चिम शहापूर मुरबाडवर म्हात्रेंचा दावा, तर 2004 पासून 3 मतदारसंघात काँग्रेस पराभूत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, हिंगोलीतील कावड यात्रेमध्ये मुख्यमंत्री होणार सहभागी। सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात, काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या नगराध्यक्ष मिनल साठेंची माढा विधानसभा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा। अजित पवारांकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर, जागा वाटपाआधीच मुश्रीफांच्या उमेदवारीनं महायुतीत तणावाचं वातावरण। सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर, सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप, जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी संपाचा इशारा। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं पवारांच्या घराबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरे फडणवीसांनंतर, आता आज पवारांच्या घराबाहेर आंदोलन। लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभा निहाय समितीची स्थापना, समितीमार्फत पात्र महिलांचे अर्ज शासनाला पाठवले जाणार। भाजपच्या जगदीश मुळीकांना विधानसभेचे वेध, लोकसभेत उमेदवारी न मिळाल्या जगदीश मुळीक यांना लागले विधानसभा निवडणुकीचे वेध। आमदार बबनराव पाचपुते यांना भाजपमधूनच निवडणुकीसाठी मोठं आव्हान, सुवर्णा पाचपुते यांनी केली विधानसभेसाठी निवडणुकीची तयारी। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।